पनवेल तालुक्यातील तारा गावच्या हद्दीत शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत भाग्यश्री शिंदे या 27 वर्षीय तरुणीचा जीव गेला. भाग्यश्री शिंदे एव्हेंजर या दुचाकीवरून पेणकडून पनवेलच्या दिशेने येत असताना तिची दुचाकी खडीवरून घसरली, त्यात भाग्यश्री खाली पडली आणि दुर्दैवाने पाठीमागून येणारा कंटेनर तिच्या अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी पनवेल गोवा महामार्गावर आंदोलन करून रास्ता रोको केला होता. पेण बाजूकडून नवीन घेतलेली अव्हेंजर या दुचाकीवरून भाग्यश्री अंकुश शिंदे ही चालली असताना तारा गावाजवळील युसुफ मेयर अली सेंटर नजीकच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडीवरून तिची गाडी घसरली व त्याचवेळी पाठीमागून आलेला कंटेनर तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जीव गेला. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्या असून या संदर्भात संबंधित शासकीय खात्याने लक्ष घालावे व त्वरित रस्त्यांची कामे पूर्ण करावीत या मागणीसाठी बांधणवाडी, तारा व कल्हे गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून त्यांनी काही तासांसाठी रस्ता रोको केला होता. रोज इथे अपघात होतात, रोज मरतात आणि किड्या मुंगींचा जीव जागतात हे लोक. परंतु 2007 पासून हा रस्ता बनवायला घेतलेला आहे, 2017 पर्यंत हा रस्ता होत नाहीये. आज त्याच हलगर्जीपणाचा अजून एक बळी गेलेला आहे. आमची कुणी नाही, ती जी मुलगी मेली ती आमची कुणी नाहीये, पण तरी पण ती मरण्याचं कारण जर लक्षात घेतलं तर एवढं लाज वाटते या शासनाची आणि या प्रशासनाची की काय करावं या लोकांना, कसं अशा अधिकाऱ्यांना काय करावं. जेव्हा ती मुलगी जात होती तिची मोटरसायकल खडी आणि धुरला रस्त्यावरचा होता, त्याच्यावर स्लिप मारली आणि ती स्लिप मारल्यामुळे ती पडली आणि पडून तिच्या मागून येणारं वाहन तिच्या अंगावरून गेलं. हे कायमचं रोज ह्या हायवेवर तसं होतं, त्यामुळे आता आमचं या प्रक्षुब्ध सगळ्या समूहाचं हेच म्हणणं आहे की पहिलं तर नॅशनल हायवे अथॉरिटीचे प्रशांत फेगडे, त्याच्यानंतर अग्रवाल भूसंपादन अधिकारी आणि हा ठेकेदार जो ह्या हायवेचं काम करतो त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. जोपर्यंत हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही रस्ता सोडणार नाही. यामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजूकडे वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. या दुर्घटनेनंतर फरार झालेल्या कंटेनर चालकालाही काही वेळातच ताब्यात घेण्यात आले आहे.